पनवेलमध्ये मोफत अन्नछत्र. ऑनलाइन बातमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा. पनवेलमध्ये मोफत अन्नछत्र. धीरूभाई अंबानी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पनवेलमध्येही एक धीरूभाई आहेत, पण त्यांचे आडनाव अंबानी नसून लिंबानी आहे. ते पैशांनी श्रीमंत नसले तरी मनाने मात्र भरपूर श्रीमंत आहेत, कारण भुकेलेल्यांना ते अन्न देतात तेही दररोज. धीरूभाई लिंबानींनी गरीब गरजू विशेष करून ज्येष्ठ नागरिकांकरिता पनवेल शहरातील ओझा रुग्णालयासमोर अन्नछत्र सुरू केले, ते देखील संपूर्णपणे मोफत. पहाटे 5 वाजताच चहा बिस्किट, पोहे, उपमा किंवा शिरा आणि दुपारी खिचडी, अन्यथा पुलाव भात ते देतात. आणि हो, सोबत रायता, पापड आणि ताकाची मेजवानीही असते. याकरिता निवृत्ती पोलीस अधिकारी जगन्नाथ केकाण यांनी धीरूभाईंना जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर इतर काही मंडळी देखील त्यांना या दैवी कामात मदतीचा हात देत आहेत. नाव अच्छा रिटायर्ड आहात तुम्ही? काय उपक्रम आहे हा धीरूभाईंचा? रोज तुम्ही काय हातभार लावता? सकाळी कांदे कापणार, बटाटे, गाजर, सकाळी किती वाजता सुरू होता? सकाळी तुम्ही 5:30 येतात? आम्ही नाही, 8 वाजता. कसं वाटतं तुम्हाला धीरूभाईंचं काम? चांगलं आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. कसा प्रतिसाद आहे लोकांचा? लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे. आता सकाळी पुरला नाही एवढं, म्हणजे चहाची किती मांडलीच असते, चहा आणि बिस्किट. स्पेसिफिक कोण कोण येतं? ज्येष्ठ नागरिक येतात का? ज्येष्ठ नागरिक असतात, सगळे असतात. लोक साफसफाई करणारे लोक ते पण खाऊन जातात. असं काही नाही, ज्येष्ठ नागरिक पहिले असं काही नाही, सर्व खाऊन जातात. हा उपक्रम सर्व धर्म समभाव सगळ्या लोकांना, लहान मोठे कुठल्याही जातीचा भेदभाव न करता या लोकांनी अन्नक्षेत्र चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा सहभाग, जसे धीरूभाई लिंबाणी आहेत, दुसऱ्याचे जुने लोक आहेत, मोरे साहेब आहेत, या सगळ्यांचा सहभाग आहे. आणि ही सगळी लोक गरीब लोकांना, जनतेला काय सिनियर सिटीजन वगैरे असतील किंवा कोणीही लोक असतील, त्यांना फ्री ऑफ चार्जमध्ये जेवण देतात आणि मोफत त्यांच्याकडनं काही न घेता अन्नक्षेत्र हे चांगल्या पद्धतीने. तुमचं काय, तुम्ही काय मदत करता? म्हणजे आम्ही इथे सर्वांना काय वस्तू लागली तर कधी मार्केटमध्ये जाणे आणणे, किंवा इथे काय कोणाला काय जेवण वाढून पाहिजे किंवा काय कधी काही वस्तू लागली तर इकडे तिकडे जाणे आणि घेऊन येणे. तुम्ही कुटुंबासकट या ठिकाणी आलात, मुलगा आहे, वहिनी आहेत? आज माझी इच्छा होती की सगळ्यांना घेऊन यावं आणि यांना पण अन्नक्षेत्र दाखवा. याच्यापूर्वी सुद्धा हे आलेले 2-3 आणि मुलाला सुद्धा आज सुट्टी, त्यांना म्हटलं काय असते वस्तू किती आणि काय लोकांना कसा काय सहभाग, संस्कार, सामाजिक संस्कार, सामाजिक संस्था आहे ही कशी चालते, कुठल्या पद्धतीने चालते आणि त्यांचा सहभाग कसं, त्यांना आपण पण त्याच्यात सहभागी व्हायला पाहिजे, या पद्धतीने कसे कामं चालतात त्यांना थोडं माहिती व्हावं या दृष्टिकोनाने त्यांना पण म्हटलं मदत करा थोडी सगळ्यांना. मेघबाई मेरकू जलाराम बापाकी एक प्रेरणा आहे आणि जलाराम बापाकी विनंती से जलाराम बापा का आदर भाव से ये हो रहा है. क्या कर रहे हैं ये अन्नछत्र? कोई भी आदमी खाना का, बाजू में हॉस्पिटल है, छत्रपुजे है,
वजा हॉस्पिटल है, सरकारी हॉस्पिटल है, इसमें कोई भी गरीबी आके खाना खा के जावे, ये आपकी विनती है। कोई चार्ज नहीं, निःशुल्क खाना खा के जावे। कब से शुरू किया है? एक महीना हो गया। क्या एक महीना हो गया? इसके पहले आप मिलिट्री के जो भर्ती थी, मिलिट्री के सारे बच्चे थे, उसको अपन 11 दिन खाना फ्री सबको रखा गया था, और कोई चार्ज नहीं था, नहीं इधर भी कोई चार्ज नहीं है किसको भी। ज्येष्ठ नागरिक आते हैं? ज्येष्ठ नागरिक बहुत आते हैं बेचारे, कोई गरजू आते हैं कि जिसके घर में आगे पीछे कोई ना हो, ये भी आते हैं बेचारे। कैसा रिस्पॉन्स मिल रहा है? बहुत बहुत अच्छा, बहुत अच्छा है। एक दिन एक चम्मच बचता नहीं है, पूरा खाना होता है। कितने बजे से शुरू होता है? सुबह क्या होता है? सुबह में 5:30 बजे चाय, उपमा कि पोहा कि कुछ भी नाश्ता, अने चाय, अने बाद में 10 बजे के बाद में खाना, 12-1 बजे से खाना चालू होता है। खाना चालू होता है, वो खाना हमारा 2-2:30 बजे तक खाना चलता है। और रोज रोज कौन मदद करने आते हैं लोग? रोज कोई बाहर के काम वाले काम के लिए मदद करने को आते हैं। हाँ। बहुत अच्छी है रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबिलिटी अच्छी है, अच्छे आते हैं, रिस्पॉन्स अच्छा है। हाँ, बहुत अच्छा। अभी कब तक चालू? हमेशा चालू रहेंगे? हमेशा हमेशा के लिए कोई किसी का नहीं। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा 9321997413।